आता भाऊ आमचं चिवडा घ्यायला आलाय. ए चिवडा घेतोय भाऊ, भाऊ चिवडा घेतोय. जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. 2-3 मिनिट चढलोय आणि भाऊ भाऊ थकलाय, भाऊला दम लागलाय, भाऊ पूर्ण दमलाय आणि हा दुसरा भाऊ फुल उर्जेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात सर्वप्रथम जो जिंकणारा किल्ला आहे तो तोरणा आहे. जसं आपण आपल्या घराला तोरण बांधतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याला तोरण बांधला आणि हा गड जिंकला, म्हणूनच त्याला आज आपण तोरणा असे नावाने संबोधतो. हा किल्ला एवढा प्रचंड मोठा आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अजून एक नाव दिलं होतं, त्याचं नाव होतं प्रचंडगड. तुम्ही जेव्हा इथला हा किल्ला चढसाल त्यावर तुम्हाला समजेल की किती प्रचंड आहे. तरी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल की किती मोठा आहे आणि किती अवघड आहे. तसे आम्ही फक्त किमान 50% गड चढलेला आहे, पण खाली चढण्यापासून वर येसपर्यंत मला आणि माझ्या मित्रांना एकच प्रश्न सारखा सारखा डोक्यात खिळवतो की 350 ते 400 वर्षाच्या आधी शिवाजी महाराजांनी हा किल्ला किती बिकट परिस्थितीत जिंकला असेल. एखाद्या अतिसुंदर गोष्टीला इलाजवाला असं दृश्य इथे मला दाखवतो. आत्ता तरी आपलं सरकारने आपल्यासाठी पायवाट केली नाही तर आपल्या मागच्या पिढींनी आपल्यासाठी गड किल्ल्यांसाठी पायवाट करून ठेवलेली आहे. पण 350 ते 400 वर्षापूर्वी पायवाट नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी हा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 वर्षी हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील झाला होता. पहिला किल्ला तुम्ही विचार करू शकता की म्हणजे तुम्ही हिथं आल्याशिवाय तो विचार नाही करू शकत. तुम्ही हिथं या, आयुष्य भेट द्या, तुम्हाला समजेल की किती अवघड किल्ला आहे. ह्याच्यापेक्षा पण अवघड किल्ला आहे, पण अवघ्या 17 वर्षी एवढा मोठा किल्ला जिंकणं हे कुणालाच शक्य नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देव आहे आणि ते देवच राहणार आहे आणि देवच अशी काहीतरी गोष्ट करू शकतो जी अशक्य गोष्ट आहे. प्रचंडगड ह्यालाच म्हणतात. 1.5-2 तास नंतर आम्हाला सगळ्यात पहिला बुरुज दिसलाय. 1.5-2 तासाच्या चढाई नंतर मला सगळ्यात पहिला बुरुज दिसलाय. सुखाच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्यात, पण आमच्यासाठी सुख म्हणजे
हेच आहे महाराजांचे किल्ले. मला चढताना लागलेला सर्वात पहिला दरवाजा हा आहे. तो अन्नाचा सर्वात पहिला दरवाजा तुम्ही बघू शकता. त्याच्या दारावर जुन्या काळातले बांधकाम, खूप मजबूत असा दरवाजा हा. आता भाऊ आमचं चिवडा घ्यायला आलाय. हे चिवडा घेतोय भाऊ, भाऊ चिवडा घेतोय. आला भाऊ, भाऊ चिवडा घेण्यासाठी उत्सुक. ते रस्ता आहे का रे? इथं इथं नको जाऊ. भाऊ इथं रस्ता आहे चांगला. चल भाऊ चल जा. माझ्या घरच्यांना कळालं ना असं चाललोय म्हणून. चल हे मुलं जसे उतरतात तसंच आम्ही उतरून आता खाली आलेलो आहे. आणि आम्ही आता इथून उतरून तिकडे चाललेलो आहे त्या झेंड्यापाशी. आम्ही इकडून तिकडे जायचंय. इकडून इथं आलो पण इथं रोड असा दिसत नव्हता, पण इथं रोड आहे. आणि इथं पहिला आमचा देवेंद्र बोधा आणणार आहे. किल्ला रे किल्ला. हॅलो